अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर मधील भुसावळ रोड पेट्रोल पंपावर पेट्रोल मध्ये पाणी मिक्स असल्याच्या कारणावरून मोठा गोंधळ उडाला होता। जामनेर येथील प्रदीप कल्याणकर यांनी आपल्या मोटरसायकलमध्ये या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरले होते। त्यानंतर त्यांची गाडी काही अंतरावर जाऊन बंद पडल्यामुळे त्यांनी आपली गाडी मेकॅनिकलला दाखवली असता पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे उघडकीस आले। त्यानंतर प्रदीप कल्याणकर यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे या संदर्भातली तक्रार केली असता सदर पेट्रोल पंपावर पुरवठा अधिकारी यांनी जाऊन तेथील पेट्रोलची तपासणी करत पुढील तपासासाठी पेट्रोल लॅबला पाठवण्यात आले आहे। बोलून गाडी आणली मी, गाडी चांगली चालू होती, पेट्रोल टाकलं, गाडी बंद पडली, त्यामध्ये पाणी निघलं पेट्रोल मध्ये। केव्हा घेतलं पेट्रोल? आता एवढ्या 10 मिनिटं झाली। आता गाडीतून पेट्रोल काढलं मग तुम्ही? अजून निघतंय, अजून गाडी तिकडी असते का? सांगितलं पेट्रोल पाणी येतो, मला म्हणतो काय करून घेऊन, मी काय 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 असं म्हणतो जाताना करून घ्या तू माझी गाड्यांमध्ये वरतून जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी जात आणि पेट्रोल डिझेल मध्ये 10% इथेनॉल येतं। इथेनॉलचं एका थेंबाचं 10 थेंब पाणी होतं। आता ते पाणी आधीचं असेल, त्याने पेट्रोल भरलं असेल, त्याचं पाणी झालं। आता मी रोज 3000 लिटर पेट्रोल विकतो, 3000 लिटरमध्ये मग प्रत्येक गाडीत पाणी यायला पाहिजे ना, एकाच गाडीत कसं येईल? मी काढून द्या, टेस्टिंग द्यायला तयार आहे। आता जर त्यांनी ह्याच्यात काढलं, बाटलीत काढा का ह्याच्यात काढा, मग त्याच्यातही पाणी यायला पाहिजे ना। ह्याच्या एकाच्याच गाडीत कसं काय पाणी आलं? हजारो लिटर आपण रोज 3000 लिटरचा घालत असेल, 3000 लिटरला आपण किती येते ते पर्सेंटवर असतं, कंपनी टाकते, आम्ही नाही टाकत, कंपनी इथेनॉल मिक्स करते 10%। बोर्ड लावलेलं आहे की पावसाळ्यात सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे, 10% इथेनॉल येतं, पहिले 5 होतं आता 10 झालं, त्याच्यामुळे बोर्ड लावलेलं आहे कंपनीने किंवा सूचना तिथे लावा, आम्ही लावलं आहे। आता ते रात्रभर पाऊस पडला, त्याच्या गाडीत थोडंफार पाणी असेल तर त्यांनी पेट्रोल भरलं तर पाणी होऊन गेलं, त्याला आम्ही काय करणार? मग तसे तर माझ्याकडे पूर्ण लाईन लागली असती ना, 3000 लिटर विकलं तर मग प्रत्येक गाडीत पाणी येईल ना आमच्या, जर आम्ही टेस्टिंग करून द्यायला तयार आहे। आमची टाकी पाणी जादा येतं, ते एकाच गाडीत कसं आहे? आता मी बोटलमध्ये काढून दाखवतो, पाणी जादा येतं त्याचं काय? त्याचं म्हणणं असं आहे की 2-4 दिवस पहिले मी सर्व्हिसिंग केलेली गाडीची पूर्ण। आता त्याचा माझा काही संबंध नाही, त्यांनी 2-4 दिवस पहिले केलेली आहे का 8 दिवस केलेली आहे, माझं पेट्रोल त्यांनी तपासावं, माझी टाकी तपासावी, तिच्यात पाणी असलं तर मी जबाबदार। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।